मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, कोरोना संकट जेव्हा आलं तेव्हापासून महाराष्ट्रातले जे परप्रांतीय कामगार होते किंवा जे कंपनीमध्ये काम करणारे लोक होते ते त्यांच्या राज्यात निघून गेले मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा या वॅकंट झालेल्या आहेत कंपन्यांमध्ये. तर त्यासाठीच आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी कामगार ब्युरोची स्थापना केली होती. तर त्या कामगार ब्युरोच्या स्थापनेअंतर्गत ते भूमिपुत्रांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार होते. तर त्याबाबतच मित्रांनो, काल महाजॉब हे जे पोर्टल आहे याचं इनॉग्रेशन झालेलं आहे मित्रांनो. तर महाजॉब हे जे पोर्टल आहे यामध्ये जे स्थानिक भूमिपुत्र असणार आहे ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्यांनाच येथे मित्रांनो जॉब अवेलेबल होणार आहे. तर आपले महाराष्ट्रातले जे बेरोजगार युवक आहे त्यांच्याकडे एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्येच तुम्हाला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असणार आहे. मग या महाजॉब पोर्टलवर नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण कालच आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महास्वयं जे पोर्टल आहे त्यातून तुम्हाला जॉब कसा मिळवायचा यावर व्हिडिओ टाकला होता. बऱ्याच लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि बऱ्याच लोकांना त्याचा फायदा सुद्धा झाला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो फायदा होणार आहे. कारण कालच इनॉग्रेशन झाल्या 13,000 विद्यार्थ्यांनी यावर मित्रांनो नोंदणी केलेली आहे. तर खूप मोठं पोर्टल आहे, कालच महाराष्ट्र सरकारने याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही महाजॉब्स औद्योगिक कामगार संस्था. मित्रांनो तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर mahajobs.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाईप करायची आहे. ही वेबसाईट टाईप केल्यानंतर हे पोर्टल तुमच्या समोर ओपन होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपल्याला सुरुवातीला यावर नोंदणी करावी लागते. तर बघा, नोकरी शोधक नोंदणी, उद्योजक नोंदणी. तर उद्योजक तर आपण नाहीये, आपल्याला नोकरी शोधायची आहे. नोकरी शोधक नोंदणी आपल्याला करायची आहे. तर यावर आपण जाऊन नोंदणी करणार आहोत. त्या अगोदर इथे बघा उद्दिष्टे सुद्धा या पोर्टलची दिलेली आहे. नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा, निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्य संचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे, उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे, महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळवण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे, ही सुद्धा माहिती दिलेली आहे, सुद्धा तुम्ही वाचू शकता. आता सुरुवातीला तुम्हाला करायची यावर नोंदणी. तर आपल्याला जायचंय नोकरी शोधक नोंदणीवर. तर यावर क्लिक केल्यानंतर परत एक नवीन विंडो तिथे ओपन होणार आहे. बघा, सुरुवातीला पूर्ण नाव, फुल नेम, तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाईप करायचंय. त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे का, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का. तर होय, आपल्याकडे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर. तर मित्रांनो, मोबाईल नंबर तुम्ही जो युज करता तोच टाका, कारण त्यावर तुम्हाला ओटीपी मिळणार आहे. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला करायचे टाईप ओटीपी मिळवा, गेट ओटीपी, यावर तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर इथे 6 अंकी तुमचा जो ओटीपी आहे तो येणार आहे, तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ओटीपी पडताळणी करा, व्हेरीफाय ओटीपी करायचा, तुमचा ओटीपी इथे व्हेरीफाय होऊन जाणार आहे. त्यानंतर बघा ईमेल आयडी, इथे सुद्धा तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर ओटीपी मिळवा, गेट ओटीपी, तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला ओटीपी येऊन जाईल, तो तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा, टाकायचा आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय ते करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला नाव भरायचंय, हे होय करायचंय डोमिसाईल. त्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करून ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा, ईमेल आयडी प्रविष्ट करून ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड मित्रांनो इथे बनवायचा आहे. तर नवीन पासवर्ड कसा बनवायचा मित्रांनो, मिनिमम त्याची जी लांबी आहे ती 8 अक्षर त्यामध्ये असले पाहिजे. तर त्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे, एक अप्पर केस अल्फाबेट, एक लोअर केस अल्फाबेट, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असा तुम्हाला ओटीपी मित्रांनो बनवायचा आहे. तर तुम्ही तो बनवून घेतल्यानंतर परत एकदा त्याला कन्फर्म करायचंय. त्यानंतर इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर नोंदणी करा, सबमिट, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हे कम्प्लीट केल्यानंतर आपली नोंदणी मित्रांनो तिथे कम्प्लीट होऊन जाणार आहे. नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून मेसेज सुद्धा येईल की तुमची नोंदणी कम्प्लीट झालेली आहे. तर त्या नोंदणीचा तुम्हाला एक आयडी सुद्धा मिळेल, तो आयडी सुद्धा तुम्हाला चांगला ठेवायचा आहे मित्रांनो, तो आयडी तुम्हाला पुढे कामात मिळेल. तर अशा प्रकारे हे जे महाजॉब पोर्टल आहे मित्रांनो यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करायची आहे. आता नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन सुद्धा करायचंय, त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. तर आता लॉग इन कसं करायचं, बघा इथं दिलेले नोकरी शोधक लॉग इन. तर आपली नोंदणी कम्प्लीट झाली तर आपल्याला करायचंय नोकरी शोधक लॉग इनवर क्लिक. तर बघा इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आपण जो पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला करायचंय लॉग इन. तर बघा लॉग इन मित्रांनो झालेलं आहे, डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे, माझं प्रोफाईल सुद्धा इथे ओपन झालेलं आहे. माय प्रोफाईलवर तुम्हाला जायचंय आणि प्रोफाईलवर क्लिक करायचंय. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर बघा
इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर तुमचा बायोडाटा म्हणजे तुमचा जो रेझ्युमे असतो मित्रांनो, जो कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेले की जो रेझ्युमे तुम्ही अपलोड करत असता तो रेझ्युमे तुम्हाला इथे अपलोड करून ठेवायचा आहे, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर ही पूर्ण माहिती मित्रांनो ही सर्व तुम्हाला भरायची आहे। इथे एडिट सुद्धा तुम्ही करू शकता संपूर्ण माहिती, बघा बायोडाटा, त्यानंतर वैयक्तिक माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन, कायमचा पत्ता परमनंट ऍड्रेस, शैक्षणिक तपशील एज्युकेशन डिटेल, कामाचा अनुभव, कौशल्य तपशील, भाषाविषयक ज्ञान, ते संपूर्ण तुम्हाला मित्रांनो भरायचंय। आता एक तुम्हाला भाषाविषयक ज्ञान मी तुम्हाला भरून दाखवतो, तर बघा भाषा सिलेक्ट करायची मराठी, वाचणे येते, लिहिणे येते, बोलणे येते, सबमिट। याच प्रकारे तुम्ही इंग्लिश हिंदी या ज्या भाषा आहे मित्रांनो यात येथे अपलोड करू शकता, आपला डाटा सेव्ह झालेला आहे। तर अशा प्रकारे ही जी संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो ही तुम्हाला भरायची आहे, स्थलांतर करण्याची इच्छा असेल किंवा नाही ते भरायचंय, दस्तऐवज अपलोड करा, आपले जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ती संपूर्ण तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे। तर बघा हे पूर्ण प्रोफाईल आपलं भरून ठेवायचंय मित्रांनो, कारण या प्रोफाईल वरूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे प्रोफाईल अप टू डेट भरा, जेवढं सध्याचा पत्रा पत्ता पर्सनल इन्फॉर्मेशन परमनंट ऍड्रेस एज्युकेशन जेवढं झालेलं आहे 10वी 12वी डिग्री जेवढे असेल माहिती ते संपूर्ण तुम्हाला भरायची मित्रांनो। कामाचा अनुभव बघा, फ्रेशर अनुभव आहे एक्सपिरियन्स हे सुद्धा भरायचंय। एज्युकेशन डिटेल ऍड इथे तुम्ही ऍड करू शकता, बघा शिक्षण 10वीचं भरा, त्यानंतर 12वीचं भरा, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं भरा, तिन्हीचं तुम्ही इथे भरून घ्या, उत्तीर्ण होण्याचे वर्ष, त्यानंतर टक्केवारी, ब्रांच हे सर्व तुम्हाला भरायचंय। स्किल डिटेल्स, काही कौशल्य तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्हाला भरायचंय मित्रांनो। तर हे पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भरून घ्यायची मित्रांनो। तर सुरुवातीला तुम्हाला करायची नोंदणी, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रोफाईल भरायचंय। यामध्ये काही अडचणी असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसत असेल त्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट टाका, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल। तर हे पूर्ण प्रोफाईल भरल्यानंतर बघा मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे, आपला अर्ज उद्योजकांना दिसण्यासाठी आपल्या प्रोफाईलमध्ये पुढील माहिती सादर करणे अनिवार्य आहे। वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता, शैक्षणिक तपशील, कार्य अनुभव, कौशल्य तपशील आणि अधिवास प्रमाणपत्र। मी शपथपूर्वक प्रमाणित करतो की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि अचूक आहे। मी येथे कबूल करतो की मी कथित आणि प्रमाणित केलेली माहिती चुकीची अथवा असत्य आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, त्याकरिता केल्या जाणाऱ्या प्रशासकीय तथा कायदेशीर कार्यवाहीची मला जाणीव आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला जी खरी मित्रांनो तीच भरायची आहे। तर आता आपला प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो जे उद्योजक येथे नोंदणी करणार आहे महाजॉब पोर्टलवर, तर ते उद्योजक जे त्यांना किंवा ज्यांना कामगार हवे आहेत मित्रांनो किंवा रोजगारासाठी त्यांना लोक हवे आहेत तर ते आपलं प्रोफाईल चेक करतील मित्रांनो। आणि आपलं प्रोफाईल तिथे रिझ्यूम वगैरे आपण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, तर आपलं प्रोफाईल चेक केल्यानंतर त्यांना जर वाटलं की हा जो उमेदवार किंवा कॅन्डिडेट आहे आपल्या रोजगारासाठी पात्र आहे तर तुम्हाला तिथे मोबाईलवर तसा मेसेज येऊन जाईल किंवा तुम्हाला मेलवर तसं त्यांच्याकडून लेटर सुद्धा येऊन जाईल। इंटरव्ह्यूसाठी वगैरे जेई प्रूफची प्रोसेस असेल ते नंतर केल्या जाईल मित्रांनो। तर आपण जे महास्वयं पोर्टल होतं तिथे तुम्हाला अप्लाय करावं लागत होतं मित्रांनो जॉबसाठी, परंतु हे जे महाजॉब पोर्टल आहे ते तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करून ठेवायचं आहे, नोंदणी करून ठेवायची आहे, त्यानंतर उद्योजक जे मित्रांनो ते तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करतील आणि उद्योजक कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे, तर त्याच्या मार्फत मित्रांनो तुम्हाला जॉबही मिळणार आहे।